आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा। नमस्कार। इतिहास आपण सर्वांनीच वाचला, पण शिवरायांची प्रतिमा जनमानसाच्या मनावर कोरण्याचं आणि ठसवण्याचं काम केलं भालजींच्या ऐतिहासिक सिनेमानी। जाज्वल्य देशाभिमानी शिवभक्त म्हणजे चित्रयोगी भालचंद्र गोपाळ पेंढारकर। शिवसूर्याचे दर्शन घ्यावे, सतत तयाचे मनन करावे, शिवकार्याचे सेवक व्हावे, देव देश आणि धर्मरक्षणी हे सूत्र त्यांनी आयुष्यभर जपलं। पौराणिक ऐतिहासिक आणि सामाजिक सिनेमांच्या माध्यमातून देव देश आणि धर्म याविषयी आजन्म त्यांनी प्रबोधन केलं आणि शिवप्रभूंची गाथा गायली। भालजी पेंढारकरांना आपल्या गौरवशाली इतिहासाचा सार्थ अभिमान होता आणि त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून तो दिसून येत असे। बहिर्जी नाईक, थोरातांची कमळा, महाराणी येसुबाई, मोहित्यांची मंजुळा, पावनखिंड, शिलंगणाचे सोने, मराठा ती तुका मेळवावा अशा अनेक सिनेमांच्या प्रत्येक फ्रेममधून याचा प्रत्यय आपल्याला आला। आता ब्लॅक अँड व्हाईट सिनेमांचा काळ सरून कित्येक वर्ष झाली, सिंगल स्क्रीन थिएटर जाऊन मल्टीप्लेक्स आले, तरी सुद्धा शिवाजी राजा झाला पासून मराठी पाऊल पडते पुढे सारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत, कारण त्यामागची पराकोटीची भावना, मेहनत आणि निष्ठा। सदा स्वधर्म आपला जरी का कठीण जाहला, तरी हाची मनुष्ठिला भला देखी। स्वराज तोरण स्वराज तोरण करे, गर्जती तूफान से सौघड़े, मराठी पाऊल पड़ते पुढ़े, मराठी पाऊल पड़ते पुढ़े,
त्वय शत्र देशार्थहाती धरावे पितावेरि पूलारणी वामरावे तुझा रक्षणा सूतरे तिष्ठ होई सदा संकटी देव धामुनि गाण्यामध्ये एक श्लोक आहे, स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझा रक्षणा तू चरे सिद्ध होई तदा संकटी देव धावून ये जय जय रघुवीर समर्थ। या ओळींची ही रचना समर्थ रामदास यांनी केली असल्याचा सगळीकडे समज आहे, पण हा श्लोक शांताबाई शेळके यांनी आयत्या वेळी लिहिला होता। अगदी समर्थ रामदासांचाच वाटेल इतका सशक्त। याविषयीची माहिती मला आठवणीतली गाणी या वेबसाईटवर मिळाली आणि या सगळ्या मंडळींना मी मनोमन नमस्कार केला। मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी नांदते गुणी गोजिरी प्रीत जेजुरी भरतार माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी बाळपणी लगिन लागल दुनियात सुख वाजल बाळपणी लगिन लागल दुनियात सुख वाजल नख गळती वराडी आलो बघाया नवरी बघाया नवरी भरतार माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी पंचकल्याणी घोड्यावर अखंडराव होऊन निखार मल्हारी माझा पंचकल्याणी घोड्यावर खंडराव होऊन निखार निरविता मला तो उठे ललकारी उठे ललकारी भरतार माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी इतकी सुगंधी काया वाहून देवाचा पाया खंडोबा राया इतकी सुगंधी काया वाहून देवाचा पाया हळदीची कीर्त उधळाया सुंदरी आली सुंदरी भरतार माझा मल्हारी मल्हारी माझा मल्हारी भरतार माझा मल्हारी मल्हारी मार्क मल्हारी ओय मल्हारी मार्क मल्हारी 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 माझा
मल्हारी मारत मल्हारी मल्हारी मारत मल्हारी मारत मल्हारी मारत हब 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 मल्हारी मारत हब हब मल्हारी मारत हब हब मल्हारी मारत हब हब मल्हारी मारत हब कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिक आहे तुमच्या सोबत. भालजी पेंढारकर हे लता मंगेशकरांना अगदी त्यांच्या मुलीसारखं मानायचे. ते मोहित्यांची मंजुळा हा सिनेमा जेव्हा करत होते तेव्हा त्यांच्याकडे संगीत दिग्दर्शक नव्हता. त्यांनी ही अडचण लता दिदींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या की मी करते सिनेमाचं संगीत. त्यावेळी लता दिदी त्यांच्या करिअरच्या शिखरावर होत्या. भालजींना काळजी वाटली की सिनेमा जर का पडला हा प्रयोग फसला तर त्यांच्या गायिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. त्यांनी ही शंका बोलून दाखवली आणि त्याचवेळी टोपण नावानं संगीत देण्याचा सल्ला दिला. त्यांनीच सुचवलेल्या काही नावांमधून लता दिदींनी आनंद घन हे नाव नक्की केलं. त्यांचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला आणि सिनेमाला इतर पुरस्कारांबरोबर उत्कृष्ट संगीताचाही पुरस्कार मिळाला. भालजींना आपल्या सिनेमातून रसिकांना काय द्यायचंय हे संगीतकार म्हणून लता दिदींना पक्क समजलं होतं. या सगळ्या चालींमध्ये मराठमोळेपण आहे आणि मराठी मातीशी आपलं नातं घट्ट करणारं हे संगीत आहे. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता.
म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. साधी माणसं हा सिनेमा 1965 मध्ये आला. साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली ही गोष्ट होती. हा सिनेमा रंगीत नाहीये, त्यामध्ये नाच नाही आहेत, व्हायलन्स नाहीये, हिंसाचार नाहीये, कसलाही माल मसाला या सिनेमात नाहीये. सिनेमा हमखास यशस्वी करणाऱ्या या गोष्टी भालजींनी या सिनेमापासून कटाक्षाने दूर ठेवलेल्या होत्या. यामुळेच या सिनेमातली माणसं खरंच साधी दिसतात. यांचं हे आयुष्य खरं वाटावं यासाठी भालजींनी रंगभूषेचा म्हणजे मेकअपचा वापर जाणीवपूर्वक टाळला होता. वेशभूषा, छायाचित्रण, संगीत, नेपथ्य, संवाद यामध्येही वास्तवाचं भान त्यांनी ठेवलं होतं. या सगळ्यामधून सामाजिक सिनेमांचा बाज त्यांनी किती उत्तमरित्या आत्मसात केला होता हे दिसून येतं. भालजींचा जयप्रभा स्टुडिओ एखाद्या आश्रमासारखा होता. सगळीकडे स्वच्छता, प्रसन्न वातावरण आणि कडक शिस्त. स्टुडिओमध्ये सुमारे 350 माणसं नोकरीला होती, तरीही कुठेही गडबड गोंधळ नसायचा. भालजींना सारे प्रेमाने बाबा म्हणायचे. ते स्टुडिओमध्ये असो किंवा नसो, त्यांचा दरारा एवढा होता की लोक उगाचच इकडे तिकडे चकाट्या पिटताना कधी दिसायचे नाहीत. स्टुडिओमध्ये ठिकठिकाणी नियम आणि सूचनांचे फलक लावलेले होते. काही ठिकाणी सुविचारांचेही फलक असायचे. कधी सिनेमाच्या वेळी काम नसलं तरीही सगळ्यांना स्टुडिओमध्ये यावंच लागे. कामाची सुरुवात चौकामध्ये भगव्या ध्वजासमोर प्रार्थनेने व्हायची.
भालजी स्वतः प्रार्थनेला सुरुवात करायचे आणि त्यामागून सारे गायचे. कधी कधी त्यांचे सहायक जयशंकर दानवे प्रार्थना म्हणायचे. सकाळची प्रार्थना असे, कृषीवलांची, वीरवलांची, देवांची जननी, पतिव्रतांची, सद्धर्मांची महत जन्मभूमी. तर संध्याकाळी, मारुनी मेले अमर जाहले स्वतंत्रतेसाठी, प्रणाम त्यांना तुला दंडवत माते कोटी कोटी, ही प्रार्थना म्हणूनच दिवस संपायचा. आणि भालजींच्या प्रत्येक सिनेमाची सुरुवात, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, या महाराष्ट्र गीताने व्हायची. या साऱ्यातून त्यांचं अजोड देशप्रेम आणि देशभक्ती आपल्याला दिसून येते. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, पुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती, पुरामी सरदार आम्हाला काय कुणाची. गरबात उमगली झुंजाराची रीत, आईच्या गरबात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगिन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. कटुन मराव हेच अमाना ठाव, जिंकावेवा कटुन मराव हेच अमाना ठाव, लढून मराव मरून जगाव हेच अमाना ठाव, देसा पायी सारी माया ममता नाती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती, सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत. भालजी पेंढारकरांचे सिनेमे आणि त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार आणि तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी संस्थाच होती. सूर्यकांत, चंद्रकांत, काशीनाथ घाणेकर, सुलोचना दीदी, दादा कोंडके ते थेट राज कपूर यांसारखे असंख्य कलावंत आणि तंत्रज्ञांची फौज भालजींनी उभी केली आणि या वटवृक्षाच्या छायेत या साऱ्यांची कारकीर्द बहरली. त्यांनी त्यांच्या तालमीत अभिनयाबरोबरच शिस्त आणि स्वाभिमानाचीही दीक्षा दिली. डौल मोराचा मान तार डौल मानता, एक रामाचा बाणाचार एक बाणाचा, कान सर्जाची हनम जोडी
पण सर्जाची हनम जोडी पुन्हा हुवी तहाती घोडी माझा राजार पुन्हा हुवी तहाती घोडी माझा राजार धरतीया बाळाची चाक त्याच्या दुनवेची गाडी धरतीया बाळाची चाक त्याच्या दुनवेची गाडी सूर्यचंद्राची ओ जोडी सूर्यचंद्राची ओ जोडी त्याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी याच्या सर्गाची रमाडी सर्गाची माडी डौल मोराचा मानचार डौल मानचार येग रामाच्या बाणाचार येग बाणाचार शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया शक्ती शंकराची माया विष्णू लक्ष्मीचा राया पुरुष पर करतीची जोडी पुरुष पर करतीची जोडी डाव पर पंचाचा मांडी माझा राजार गाव पर पंचाचा मांडी माझा राजार डौल मोराचा मानचार डौल मानचार एक रामाचा बाणाचार एक बाण भालजींच्या सिनेमांचं खास वैशिष्ट्य म्हणजे खटकेबाज संवाद. त्यांचे संवादही तालासुरात असायचे, त्यांना वजन असायचं. प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारे धारदार संवाद हे त्यांच्या सिनेमांचं प्रमुख आकर्षण असायचं. सिनेमा ऐतिहासिक असो, ग्रामीण असो किंवा सामाजिक असो, भालजींनी त्यांच्या संवादांमधून काही ना काही संदेश प्रेक्षकांना दिलाच आहे. त्यांनी निर्माण केलेला जयप्रभा स्टुडिओ हा मराठी सिनेमांची पंढरी ठरला. 1948 गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. यामध्ये मीठ भाकर आणि मेरे लाल हे नव्याने तयार केलेले सिनेमे जळून गेले. सिनेनिर्मितीवर अवलंबून असलेल्या अनेक कामगारांची कामं गेली आणि भालजींचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भारताबाहेरच्या संशोधकांनी प्रचंड संशोधन आणि मेहनत घेऊन लिहिलेला प्रबंध जाळला गेला. या गोष्टीचं भालजींना प्रचंड दुःख झालं, पण त्यांनी हार मानली नाही. मीठ भाकर या सिनेमाची त्यांनी पुनर्निर्मिती केली आणि हा सिनेमा सुद्धा चांगलाच चालला. नव सांग 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 चालली सुरू सुरू अडी नग मनी धर सांग 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 नव सांग 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 गाव सांग गोडवानी नग हसू अर गोडवानी नग हसू नाव गाव नग पुसू थाम 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 धरा थाम धरा थाम 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 धरा थाम धरा थाम 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 धरा थाम वट उघडून सकू माझ्या संघ तू बोल शब्दा शब्दा लागे मोठ्या पवळ्यात तुझ्या माग माग आलो अस
तुझा माग माग आलो आ तुझा पाई एडा झालो आ तुझा पाई एडा झालो नाव गाव संग 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 सांता नाव सांता गाव सांग 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 गाव सांग
भालजींनी अनेक पौराणिक ऐतिहासिक आणि सामाजिक सिनेमे केले. दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून 50 वर्षांच्या काळात जवळजवळ 33 सिनेमे त्यांनी केले. यामध्ये नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, थोरातांची कमळा, जय भवानी, शिलंगणाचे सोने, छत्रपती शिवाजी, पावनखिंड, नायकिणीचा सज्जा, रायगडचा राजबंदी, मोहित्यांची मंजुळा, मराठाती तुका मिळवावा असे ऐतिहासिक सिनेमे तर मीठ भाकर, मी दारू सोडली, सासूरवास, सुनबाई, तांबडी माती, घरची राणी, साधी माणसं असे अनेक सामाजिक सिनेमे त्यांनी निर्माण केले. वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा अखेरची इच्छा म्हणून गनिमी कावा या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. डोळे अधू होते पण म्हणतात ना, दिग्दर्शकाचा तिसरा डोळा असतो, तो त्यांचा शाबूत होता. त्यांनी स्वीकारलेल्या तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, ताठ मानेने ते जगले. आपल्या सिनेमांद्वारे देशाची अस्मिता जिवंत ठेवणारे, शेवटच्या श्वासापर्यंत स्वतः सिनेमा जगणारे, अनेकांना जगवणारे, आभाळा एवढी कर्तबगारी असणारे चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांना आमचा मानाचा मुजरा. अखेर का तुला दंड
आजच्या आपल्या या एपिसोडचा अभ्यास करण्यासाठी मला अनेकांच्या लेखांचं सहाय्य झालं. यामध्ये वलयांकित पुस्तकामधला लेखिका जयश्री दानवे यांचा लेख, सौरभ रत्नपारखी यांचा ब्लॉग, सागर मालाडकर यांचा मराठी सृष्टीवरचा लेख, दूरदर्शन चॅनलने प्रसारित केलेली भालजी पेंढारकर यांच्यावरची डॉक्युमेंटरी आणि अर्थात भालजींचे सिनेमे, या सगळ्याचे रेफरन्सेस घेऊन, आधार घेऊन आजचा भाग प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आजचा एपिसोड कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. एपिसोड आवडला तर दाद द्या, तो अनेकांसोबत शेअर करा आणि सारेगम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंयत ना. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर इंस्टाग्रामवरती सारेगम _सानिका, फेसबुकवरती सानिका मुतालिक किंवा गुगलवरती आरजे सानिका तुम्ही सर्च केलं तर बऱ्याच वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटू नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया धरिएले मज लागी जाहले तैसे देवा. हरिणी से पाडस व्याघ्र धरिएले मज लागी जाहले तैसे देवा. नको देवराया अंत तपाहु, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया तुझ विण ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी ठावन दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. नको देवराया अंत तपाहो, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया दुनिया.